नमस्कार, मी अक्षय बडवे. ई सकाळ सरकारनामा या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 2022 साली महानगरपालिकांच्या निवडणुकींबद्दल हा एक मोठा निर्णय. मुंबई, पुणे, ठाणे अशा अनेक वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. तर एक प्रभाग रचनेबद्दल एक सगळ्यात मोठा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. योगेश सर आज माझ्याबरोबर आहेत. सर, नेमका हा प्रभाग रचनेचा काय एक निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय? महापालिका निवडणुकांची रणधुमाळी ज्या बाबीपासून सुरू होते त्यातली महत्वाची बाब म्हणजे वॉर्ड रचना. आपल्या सोयीची, आपल्याला सुरक्षित वाटणारी अशी वॉर्ड रचना होणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं, राजकीय पक्षाचं एक ध्येय असतं. आणि आज निवडणूक आयोगानं या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय खरं तर 2019 महाविकास आघाडी जेव्हा सरकार आलेलं होतं तेव्हाच घेतला गेलेला होता. आज त्याच्या अंमलबजावणीचा आदेश निवडणूक आयोगाने काढलेला आहे. हा आदेश आहे. जवळपास 22 महापालिकांच्या निवडणुका या 2022 होत आहेत. तर या निवडणुकासाठी एक सदस्यीय वॉर्ड रचना किंवा प्रभाग रचना अशी ही निवडणूक होणार आहे. आणि ही याच्यात फरक काय आहे तर 2017 हा एका वॉर्डातनं किंवा एका प्रभागातनं 4 नगरसेवक निवडून दिले जात होते. तर यावेळेस एका प्रभागातनं एकच नगरसेवक निवडून दिला जाईल. आणि त्यामुळं ही सगळी एक रचना, वॉर्ड रचना सगळी बदललेली आहे. एक नागरिक किंवा एक मतदार हा आता एकाच नगरसेवक पदासाठी मतदान करेल. हेच गेल्या निवडणुकीमध्ये 4 नगरसेवकांसाठी मतदारांना मतदान करावं लागलं होतं. महाराष्ट्रातील जर प्रभाग रचना किंवा वॉर्ड रचना जर इतिहास आपण जर पाहिला तर मुंबईमध्ये सातत्यानं एकच वॉर्ड रचना, एक सदस्यीय वॉर्ड रचना अशीच आहे. मात्र इतर ठिकाणी, मुंबई वगळता राज्यांच्या इतर ठिकाणी ही वॉर्ड रचना सातत्यानं बदलत गेलेली आहे. 2002 ही जेव्हा इलेक्शन झाली सुरुवातीला तर तेव्हा ही प्रभाग हा 3 होता. नंतर 2007 इलेक्शन झाली तेव्हा त्याच्यामध्ये बदल झाला, तो परत 2 झाला. 2012 2 राहिला. आणि जेव्हा भाजप सरकार सत्तेमध्ये आलं त्यांनी त्यांनी 2 नगरसेवक एका प्रभागात निवडून द्यायचं अशी सगळी रचना केलेली होती. आणि भाजप सरकार 2019 गेलं आणि डिसेंबरच्या 2019 महाविकास आघाडी सरकारनं हा प्रभाग रचनेचा कायदा बदलला आणि त्यांनी पुन्हा एक सदस्यीय वॉर्ड रचना किंवा प्रभाग रचना जाहीर केलेली आहे. आणि ही वॉर्ड रचना एक सदस्यीय पद्धतीने प्रमाणेच करावी असं आज निवडणूक आयोगानं सर्व महापालिकांना, आयुक्तांना कळवलेलं आहे. आणि त्यानुसारच ही रचना होईल असं तरी सध्या चित्र दिसतं. सर, आपण जसं म्हणालात की सातत्याने ती प्रभाग रचना बदलत आली, नेमकं 2022 अनेक महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत, नेमकं कारण काय असेल की आता परत त्याच्यात एक बदल करण्याचा आपण जे बघतोय ते? हे बदल करण्यामध्ये एक महत्त्वाचं कारण होतं, आरक्षणाचं कारण होतं की एका प्रभागामध्ये किंवा एका परिसरामध्ये एखादा नगरसेवक काम करतो मात्र आरक्षणामुळे महिला आरक्षण आलं, इतर कोणत्या आरक्षण, तर किंवा वॉर्ड वगैरे बदलावा लागतो. मग त्यातनं मार्ग काढण्यासाठी मग 2 किंवा 3 प्रभाग करण्यात आला. आणि नंतर 2012 तर 50% महिला आरक्षण झालं. मग त्यावेळेस असं ठरवण्यात आलं की एका प्रभागामध्ये एक पुरुष आणि एक महिला असं आरक्षण पडेल. त्यामुळे हे सगळं झालेलं होतं. आणि 2017 मात्र भाजपला असं वाटलं की जर आपण 1 किंवा 2 वॉर्डनिहाय किंवा प्रभागनिहाय पद्धतीत गेलो तर तिथे जे डॉमिनेटिंग जे लीडर्स आहेत, जे जुने नगरसेवक आहेत, ज्यांनी तो प्रभाग बांधलेला आहे, तेच पुढे राहतील. एक पक्ष म्हणून, एक चिन्ह म्हणून जर आपल्याला लढवायची असेल निवडणूक, मोदींचा करिश्म्याचा जर फायदा घ्यायचा असेल, भाजपच्या कमळाच्या चिन्हाचा जर फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी 60-70 हजार म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये जवळपास मिनिमम 70 हजार मतदारांचा एक प्रभाग त्यांनी तयार केलेला होता. आणि त्यामुळे त्याचा चांगला फायदा भाजपला दिसून आला. आणि नाशिक असो, पिंपरी चिंचवड, पुणे अशा महत्त्वाच्या महापालिका या भाजपकडे गेल्या आणि त्या भाजपच्या विजयामध्ये प्रभाग रचनेचा मोठा वाटा होता. आणि हे महाविकास आघाडी सरकारच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी आल्या पहिल्या 1-2 महिन्यामध्येच ही प्रभाग रचना बदलली आणि ती एकची केली. आणि त्यानुसार हा निवडणूक आयोगानं आदेश काढलेला आहे. नक्कीच, म्हणजे जसं आपण म्हणतो की हा खूप एक मोठा निर्णय आहे, पण आपल्याला असं वाटतंय का सर की ओबीसी आरक्षणाचा याच्यावर कुठेतरी परिणाम होईल? नक्कीच, आधी वॉर्ड रचना करून नंतर आरक्षण निवडणूक आयोग जाहीर करतं. आता राज्यातलं सर्व ओबीसी आरक्षण, सर्व निवडणुकांमधलं
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थगित झालेला आहे. त्यामुळे अनेकांना अशी शंका आहे की फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका ज्या आहेत त्या वेळेवर होतील की नाही. पण निवडणूक आयोग एक स्टॅट्युटरी बॉडी आहे, त्याला कायद्यानुसार वेळेत निवडणुका घेणं बंधनकारक आहे, वेळेत वेळापत्रक जाहीर करणं आवश्यक आहे. त्यानुसार त्यांनी आज आपल्या वॉर्ड परिषदचं हे केलेलं आहे. प्रत्यक्ष निवडणुका होतील की नाही याची अनेकांना शंका आहे, कारण जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय किंवा निकाल सर्वोच्च न्यायालयात येत नाही तोपर्यंत या परिस्थितीत निवडणूक घेणं हे राज्य सरकारसाठी सुद्धा अवघड गोष्ट आहे. त्यामुळेच मला तरी वैयक्तिक माझं मत आहे की ओबीसी आरक्षण निकाल आल्याशिवाय या निवडणुका होतील असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि अनेक राजकीय नेत्यांशी बोलल्यानंतर देखील हे कळून येत आहे आणि अनेकांना असं वाटते की निवडणूक आयोगानं याबाबत आरक्षणाबाबत काही महापालिकांना काही कळवलेलं नाही आहे. त्यामुळे पण देखील असं असू शकेल की हे फक्त एक प्रोसिजरचा भाग आहे, प्रत्यक्ष निवडणुका होतील की नाही याची अनेकांना शंका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तो लवकरात लवकर येणं ओबीसी आरक्षणाबाबतचा तो गरजेचा आहे. नक्कीच, जसं आपण म्हणतोय की हा निकाल येईल किंवा नाही येईल, पण सर तुम्हाला असं वाटतंय का की महाविकास आघाडी हा ही प्रभाग रचना जी आहे ती कायम ठेवेल पुढे? जेव्हा हा कायदा बदलला 2021 मध्ये तेव्हा ही सिंगल वॉर्ड रचनाशी करण्यात आली, एक वॉर्ड एक नगरसेवक असं करण्यात आलं. पण जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये अजित पवार आले किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते आले त्या अनेकांचं असं म्हणणं आहे की एकचा प्रभाग जर केला तर अनेकांना वॉर्ड बदलावा लागेल. अनेकांनी जी त्या वॉर्डमध्ये आपली बांधणी केलेली आहे ती सगळी विस्कुटून जाईल, त्यामुळं दोनचा तरी प्रभाग राहावा असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. आणि अजित पवारांनी जाहीरपणे मी त्यासाठी आग्रह धरेल असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं की राज्य सरकार एक अध्यादेश काढून किंवा आगामी अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये त्या दुरुस्ती करून हा वॉर्ड रचना पुन्हा दोनची करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जे सत्ताधारी पक्षाचे आम्ही ज्यांच्याशी बोललो निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्या सर्वांचं असंच म्हणणं आहे की आयोगानं आत्ताच्या कायद्यानुसार आदेश दिलेले आहेत, पण भविष्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये सरकार या कायद्यामध्ये बदल करेल आणि तो 2 होण्याची शक्यता या नेत्यांकडनं व्यक्त केली जात आहे. जसं तुम्ही सांगितलं सर की महाविकास आघाडीचा हा ते करतील देखील, पण बीजेपीचं काय? बीजेपीने हा 4 ठेवला होता, त्याबद्दल काय? त्यामुळं एक बीजेपीला असं एक तत्व असं वाटतं की आपला एक लॉस होईल, कारण बीजेपीला असं वाटतं की एक मोदींच्या नावावरती की जेव्हा जितका मोठा प्रभाग तितकं वैयक्तिक नेत्यांचा प्रभाव कमी होत जातो. त्यामुळे तिथं पक्ष मोदी फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे यांच्यासारखे मोठे नेते यांचा प्रभाव वाढत जातो. गल्ली बोळामध्ये जे स्थानिक नेते असतात त्यांचा प्रभाव स्वाभाविकपणे कमी होतो. त्यामुळे जो 4 प्रभाग झालेला होता आणि भाजपला दणका देण्यासाठीच ही प्रभाग रचना भाजपच्या सोयीसाठी होणार नाही अशी काळजी महाविकास आघाडी सरकार घेतंय आणि राजकीय दृष्ट्याच त्यांनी मला वाटते पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे भाजपने सुरुवातीला या प्रभाग रचनेला विरोध केलेला होता. पण भाजपचे ज्या नेत्यांशी आपण बोलतोय ते पण आत्मविश्वास सांगतायत प्रभाग रचना 1 हो किंवा 4 असो, आम्ही पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड सारखी जी शहरं आहेत आम्ही किंवा नाशिक असो ते आम्ही पुन्हा राखू असं भाजपचे नेते दावा करतायत. प्रत्यक्षात काय घडेल आपल्याला 2022 मध्ये किंवा जेव्हा निवडणुका होतील तेव्हाच कळेल. एक शेवटचा प्रश्न घेऊया सर की लोकांना याचा काय फायदा होईल आणि किती सोपं जाईल असं तुम्हाला? हे मात्र अनेकदा हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण हे काही ह्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या लोकांसाठी आहेत, या जनतेसाठी आहेत. आता या प्रभाग रचनेचा फायदे तोटे दोन्ही आहेत. जर स्थानिक नगरचे एकचा जर प्रभाग रचना असेल तर ज्याचा त्या वॉर्डामध्ये संपर्क आहे, जो वॉर्डामध्ये काम करतो, जो लोकांशी नियमित बोलतो, त्याचाच प्रभाव निर्माण होतो. जो त्याचं काहीतरी स्थानिक नातेसंबंध असतात त्यामुळे तो कार्यक्षमरित्या काम करू शकतो. 4 नगरसेवकांचा प्रभाग असल्यामुळे आता जे अनेकांना अडचण जाणवते आहे की 4 त्या प्रभागाची जबाबदारी कोणाची? हा म्हणतो हा एरिया माझ्याकडे नाही, तो म्हणतो तो एरिया माझ्याकडे नाही. आणि अनेकांना आता असं वाटतं की निधी वाटपावर या 4 नगरसेवकांमध्ये भांडणं होतात आणि त्यामुळे प्रभागाचा विकास होऊन तो कोणी जबाबदारी घेत नाही. जर सिंगलचा प्रभाग असेल तर नागरिकांना योग्य तो पर्याय उपलब्ध होतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्था याचाच अर्थ स्थानिक लेवलवरतीच ते प्रश्न सुटले पाहिजे. स्थानिक प्रश्न स्थानिक नेत्यांनीच ते सोडवले पाहिजे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते सोडवले पाहिजेत त्यासाठी तो आग्रह होता. त्यामुळे अनेकांचं म्हणणं असं होतं की जितका छोटा वॉर्ड किंवा जो एक सिंगल प्रभाग असेल ते आवश्यक होतं. पण सिंगल प्रभागचा दुसरा तोटा अनेकांना असा जाणवला होता की यातनं स्थानिक धंदांगे की जे केवळ पैशाच्या जोरावरती जितका छोटा प्रभाग तो पैशाच्या जोरावरती दहशतीच्या जोरावरती तो प्रभाग राखू शकतो, तो वाडामध्ये आपली ताकद टिकून घेऊ शकतो आणि तो पण लोकशाहीला त्या अर्थाने बरोबर होणार नाही
त्यामुळे सिंगल प्रभाग रद्द करण्याकडे अनेकांचा कल होता. पण मला वाटतं चार किंवा एक असे एक दोन्ही टोक गाठण्यापेक्षा जो दोनचा प्रभाग आहे तो एक जरा बॅलन्सिंग असं वाटतं. अनेकांचं मत आहे आरक्षण असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्या बाबींमधील देखील तिथनं मार्ग निवू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या ज्या अनेक नेत्यांचं दोनचा जो प्रभागाचं मत आहे ते तसंच होईल असं तरी सध्याचं चित्र आहे. पण याला रायडर एकच आहे निवडणुकांसाठीचा. ओबीसी आरक्षणाचा निकाल हा निवडणुकीच्या आधी आणि आता एक दोन महिन्यातच आला पाहिजे तरच या निवडणुका वेळेत होऊ शकतील. निश्चितच जसं आपण बघतोय सर की एक खूप मोठा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिलाय. उमेदवार तर कामाला लागलेच असतील. हा उमेदवारांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे की आपला आपली वॉर्ड असणार कशी होणार त्यानुसार त्यांना पुढच्या काळामध्ये आपल्या कामाची आखणी करावी लागणार. डेफिनेटली म्हणजे जसं आपण आता म्हणतोय की उमेदवारांना तयारी त्यांना चालू करायला लागेल आणि अर्थात जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांनी पण तयारी तयारी केली असेल. त्यामुळे आता नेमकं पुढच्या वर्षी महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो याचं उत्तर आपल्याला वेळेस देईल. अशाच वेगळ्या वेगळ्या चर्चा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तोपर्यंत पाहत राहा ई सकाळ सरकारनामा.